मित्रांनो, मी प्राध्यापक विलास अंधारे, इतिहास विभाग प्रमुख सी बी खेडगीज महाविद्यालय अक्कलकोट। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे समाजसुधारक म्हणजे होऊन गेले, त्यापैकी महर्षी धोंडो केशव कर्वे या नावाचे एक प्रसिद्ध समाजसुधारक आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले। त्यांच्याविषयी मी थोडक्यात आपणापुढे माहिती सांगणार आहे। महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेखली या नावाच्या एका छोट्याशा गावी झाला। गाव तसं खेडेगाव होतं, तरीही देखील त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे मुरुड या गावी प्राथमिक शिक्षण जे आहे तर त्यांनी पूर्ण केले। या प्राथमिक शिक्षण 6वीपर्यंत आणि 6वीची शिष्यवृत्तीची परीक्षा त्यांना सातारा या ठिकाणी जाऊन द्यावं लागलं। परंतु आज ज्या पद्धतीने आधुनिक काळामध्ये दळवण्याच्या सोयी आहेत, तर तशा पद्धतीने दळवण्याच्या सोयी आजच्या आधुनिक प्रमाणे नव्हते। तरीही देखील म्हणजे मुरुड ते सातारा या 125 मैलाचं अंतर 3 दिवस पायी चालून त्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा देऊ केली आणि 7वीपर्यंतचे शिक्षण त्या मुरुड या गावी म्हणजे पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणाची सोय मुरुड या गावी नसल्यामुळे त्यांना मुंबईला जावं लागलं। ज्यावेळेला त्यांनी म्हणजे मुंबईला गेले तर त्याला आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची असल्यामुळं काबाड कष्ट करून शिकवण्या घेऊन उच्च शिक्षण त्यांनी म्हणजे पूर्ण केलं। तर मॅट्रिकची परीक्षा 1881 पूर्ण केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी त्यांनी न पत्करता एका शिक्षकाची नोकरी पत्करली। एक आवर्जून आपल्याला असं सांगावंसं मला वाटतंय की ज्यावेळेला त्यांनी म्हणजे शिक्षण घेत होते, तर शिक्षण घेत असतानाच 1873 राधाबाई या स्त्रीशी त्यांचा म्हणजे विवाह झाला। परंतु दुर्दैवानं असं तुम्हाला मला सांगावंसं वाटतंय की 1893 त्यांचं निधन झालं। तरीही देखील त्यांनी असा विचार केला, आलेलं जे संकट आहे ते आपण कसं दूर करायला पाहिजे हे त्यांनी म्हणजे विचार केला आणि एका विधवा स्त्रीच्या बरोबर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1893 विवाह करून घेतला। ही गोष्ट जेव्हा त्यांच्या गावामध्ये समजलं तर संपूर्ण कुटुंबावर त्या गावातील लोकांनी बहिष्कार टाकला। तरीही देखील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी न डगमगता आलेलं जे संकट आहे ते कसं आपल्याला म्हणजे दूर करता येईल याचा त्यांनी म्हणजे पूर्णपणे विचार केला आणि या बहिष्काराकडं लोकांच्या बोलण्याकडं त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून आपलं जे कार्य आहे ते त्यांनी हाती घेण्याचा निश्चय केला। आणि पुणे येथे त्यांनी विधवा विवाहोद्योजक नावाची जी मंडळी आहे या नावाची त्यांनी म्हणजे संस्था स्थापन केली। या संस्थेचा एवढाच उद्देश होता की ज्या स्त्रिया विधवा आहेत, जे अनाथ आहेत, तर त्यांना कोणीही म्हणजे पाहू शकत नाही, तर अशा संकटाच्या वेळेला त्यांना मदत करण्याचं एक महत्त्वाचं स्थान म्हणून विधवा विवाहोद्योजक मंडळी या नावाची संस्था स्थापन करून त्यांच्या कार्याला सुरुवात केली। आणि त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की त्यांचं शैक्षणिक जे कार्य आहे, तर पहिल्यांदा अनाथ बालिकाश्रम या नावाची एक महत्त्वाची संस्था त्यांनी पुणे येथे स्थापन केली। म्हणजे जे अनाथ मुलं आहेत, ज्या अनाथ स्त्रिया आहेत, तर त्यांच्या मागोपुढं कोणीही म्हणजे नाही किंवा कोणीही म्हणजे त्यांना म्हणजे पाहू शकत नाही अशा स्त्रियांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी महर्षी धोंडो केशव कर्वे शिवाय त्यांच्या हातातील इतर मंडळी त्यांनी करण्यासाठी सुरुवात केली। हे त्यांचं पहिलं शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे समाजसेवेचे कार्य म्हणायला हरकत नाही। दुसरं होतं महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी स्त्रियांसाठी शैक्षणिक सोयी त्या काळामध्ये नव्हते, कारण स्त्री म्हणजे जर शिक्षण घेऊ लागले तर अशी एक खुळी समजूत होती की स्त्रियांनी जर शिकले तर मात्र नवऱ्याचे आयुष्यमान कमी होते, ही एक भावना त्याला प्रचलित होती। परंतु त्या गोष्टीकडे त्यांनी म्हणजे दुर्लक्ष करून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांसाठी महिला विद्यालय त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी स्थापन करून पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही देखील शिक्षण घेता यावं आणि त्यांनीही देखील पुरुषांच्या प्रमाणे पावलावर पाऊल टाकून प्रत्येक ठिकाणी काम करत राहावं या उद्देशाने महिला विद्यालयाची स्थापना करून शिक्षणाची सोय स्त्रियांना त्यांनी करून देण्याचा दुसरा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे महिला विद्यापीठाची देखील स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मुंबई या ठिकाणी केली। त्याचं नाव आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई। या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना महिलांना इंग्रजी शिक्षण किंवा इंग्रजी भाषा
हे माध्यम त्यांना फार अवघड झालं आणि म्हणून त्यांनी असा विचार केला की ज्या स्त्रियांना इंग्रजी शिक्षणाचं माध्यम आड येत असतंय तर त्यांना मराठी माध्यमाची सोय या SNDT महिला विद्यापीठामध्ये करण्याचा पहिला प्रयत्न महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांना म्हणजे करून दिले. दुसरं असं आहे की ज्या स्त्रियांना मराठी माध्यमाच्या बरोबर इंग्रजी देखील म्हणजे शिक्षण त्यांना म्हणजे घेता येत आहे तर त्या स्त्रियांना इंग्रजी शिक्षणाची सोय देखील महर्षी दोंडो केशव कर्वे या समाजसेवकांनी म्हणजे करून दिलेलं श्रेय पूर्णपणे त्यांना जातो. आणि या विद्यापीठामध्ये तिसरी महत्वाची गोष्ट त्यांनी स्त्रियांसाठी केलेली आहे की त्या विद्यापीठामध्ये आरोग्यशास्त्र म्हणजे स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी म्हणजे शिक्षणाची सोय त्या ठिकाणी म्हणजे करण्यात आली, तो म्हणजे विभाग सुरू करण्यात आला. त्यानंतर ग्रहविज्ञानशास्त्र म्हणजे पाककला याविषयी देखील म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे शिक्षणाची सोय त्यांनी चांगल्या पद्धतीने करून देण्याचा म्हणजे प्रयत्न केला. थोडक्यात आपल्या कुटुंबाची आणि आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायला पाहिजे याविषयी या प्रकारचं जो ज्ञान आहे तर त्या विद्यापीठामध्ये त्यांनी म्हणजे सोय करण्याचा म्हणजे प्रयत्न या ठिकाणी म्हणजे महिलांना महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी करून देण्याचा म्हणजे प्रयत्न केला. असे अनेक अशा प्रकारच्या ज्या सुधारणा म्हणतो आपण ते स्त्रियांसाठी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे करण्याचा प्रयत्न महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी केला. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असंही म्हणजे सांगू शकतो की या वरील प्रकारच्या कार्यामुळं पुणे विद्यापीठ आणि महिला विद्यापीठ म्हणजे SNDT महिला विद्यापीठांनी त्यांना गौरव देखील म्हणजे करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पदव्या देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्याच पद्धतीने भारत सरकारने पद्मभूषण आणि भारतरत्न ही सर्वोच्च अशा प्रकारची पदवी देऊन देखील त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आणि मुंबई विद्यापीठाने त्यांना एक महत्त्वाची पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अशा थोर समाजसुधारकांनी वेगवेगळ्या प्रकारचे काम करत करत शेवट त्यांचा 1962 त्या समाजसुधारकांचा मृत्यू झाला. ज्या पद्धतीने महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी समाजसुधारकाचं किंवा समाजसुधारणेचं व्रत त्यांनी हाती घेतलं होतं, ज्या पद्धतीने कार्याला त्यांनी म्हणजे दिशा देण्याचा त्यांनी म्हणजे प्रयत्न केला, आपणही देखील समाजामध्ये जाऊन ज्या ठिकाणी अडीअडचणी आहे तर त्या अडीअडचणी असलेल्या लोकांना मदत करण्याचं काम आपण प्रत्येकाने करावं एवढंच या वेळी मी तुम्हाला सांगू शकतो. की आता लॉकडाऊनचं हे काळ असल्यामुळं प्रत्येकाने घरामध्ये राहावा आणि सुरक्षितता बाळगा आणि स्वतःही सुरक्षित राहावा आणि घरातील लोकांना देखील आपण सुरक्षित राहण्याचं त्यांना निश्चित पद्धतीने विचार करा आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. मी या ठिकाणी थांबतो.